तहसील पुलिस थाना अंतर्गत आने वाले शिव मंदिर स्थित मंदिर में रखे हुए 500 साल पुराने पंचधातु से बने चरण पादुका, पीतल का बड़ा दिया, तांबे की थाली और लोटा ऐसा कुल मिलाकर 5000 रुपयों का माल चोरी हुआ था, जिसकी जांच पुलिस कर रही थी। उसी दौरान पुलिस को मिली गुप्त जानकारी के आधार पर पुलिस द्वारा रामझूला उड़ान पुल के नीचे जाल बिछाकर आरोपी सलीम जावेद वल हनीफ निवासी कब्रस्तान रोड को गिरफ्तार किया गया। बाजीराव गल्ली गोळीबार चौक या ठिकाणी काल सकाळच्या सुमारास एक अज्ञात इसमाने ते घरगुती घर आहे त्या घरामधील पादुका त्या ठिकाणी चोरून नेले होत्या। त्यासोबतच तांब्याचे लोटा होता, तांब्याचे काही वस्तू भांडे होती आणि पितळी समई पण होते त्यामध्ये। तर अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनला त्यानंतर त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला त्यांच्या फिर्यादप्रमाणे, आणि त्यानंतर पोलीस स्टेशनची जी डिटेक्शन टीम आहे ते आरोपीचा शोध घेण्यासाठी हद्दीमध्ये फिरत असताना माहिती मिळाली की असा रेकॉर्डरला एक गुन्हेगार अशा अशा ठिकाणी लपून बसलेला आहे। त्यानुसार आम्ही त्याला शोध पकडून त्याच्यावर विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि 500 वर्ष पुराने धातू अष्टधातू आहे, अष्टधातूचे जे पादुक आहेत त्याच्याकडे मिळून आलेले आहेत आणि सोबतच त्याच्यासोबत भांडे, तांब्याचे भांडे आहेत, पितळी समई आहे, हे सुद्धा मिळून आलेलं आहे। त्याचं सदर आरोपी हा जुना क्रिमिनल आहे, त्याच्यावर बरेच गुन्हे नागपूर शहरामध्ये दाखल आहेत आणि त्याला काल अटक केलेली आहे। अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती एकूण 16 गुन्हे दाखल आहेत चोरीचे वगैरे आणि NDPS प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल आहे। आरोपीचे नाव सलीम जावेद हनीफ असे नाव आहे, त्याचं वय 35 वर्ष असं आहे।